लक्षवेधी ही माझ्या मतदारसंघातील बसेरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जुन्नत नगर समता नगर आणि खजूरवाडी या परिसराच्या संदर्भातली आहे. एलओआय नसून सुद्धा सदर त्यावेळेच्या विकासकांनी जागेवर 40 झोपड्या तोडल्या. 2002 मध्ये जो परिशिष्ट 2 विदाउट बायोमेट्रिक सर्वे विदाउट टेबल सर्वे करण्यात आला त्या परिशिष्ट 2 ची परिस्थिती आणि जमिनीवरचा ग्राउंड रिपोर्ट याच्यामध्ये मोठी तफावत ही दिसून आलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर जो प्रश्न या ठिकाणी सन्माननीय साटम साहेबांनी विचारला आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, कारण मी माहिती घेतली 2003 मध्ये जेव्हा त्यांना एलओआय दिला तो कशाच्या आधारावर दिला माहिती नाही. जीबीआर नाही, कुठलाही काहीच नाही, काहीच दिलं नव्हतं आणि त्यांचा प्रस्ताव ऍक्सेप्ट करण्यात आला. आता आपण 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला तर प्रस्ताव रद्द करणार का, तर अशा प्रकारची मागणी असेल तर त्याची सुनावणी घेऊन निश्चितपणे आपण तो प्रस्ताव जो काय आहे त्याच्यावर उचित निर्णय, कारण इथे रद्द करण्याचा निर्णय नाही घोषित करतायत, पण तिथे सुनावणीमध्ये जर आपण सांगितलेली वस्तुस्थिती समोर आली तर निश्चितपणे ते आपण त्या ठिकाणी रद्द करू. दुसरं, आपण ट्रान्झिट कॅम्पच्या संदर्भात सांगितलेलं आहे, मला असं वाटतं खरंच आहे की त्यांनी कुठली परमिशन न घेता तो बांधलेला आहे, पण आता ट्रान्झिट कॅम्पात लोक आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर फार कारवाई करू, लोकांचंच नुकसान होईल. हा नाही, आता ते जरूर पडताळून पाहू विकासकांवर कारवाई करण्यासंदर्भात. परिशिष्ट 2 संदर्भात आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे परिशिष्ट 2 आपण रद्द करत नाही, आपण त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो, त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो, तर त्यानुसार आपण जो काही सर्वे झालेला आहे त्या सर्वेच्या आधारावर त्या परिशिष्ट 2 मध्ये काही अयोग्य नावं आले असतील तर ते काढून टाकण्यात येतील, नवीन नावं असतील तर ते आणि नियमाने असतील तर ते समाविष्ट करता येतील. केवळ ज्यांनी परिशिष्ट 2 मध्ये आल्यानंतर विक्री केली आहे ते विक्री आपण ग्राह्य धरत नाही आपल्या कायद्याप्रमाणे, त्यामुळे 3 नावं समाविष्ट काही होऊ शकणार नाही. बाकी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे चुकीची नावं काढता येतील, नवीन नावं त्या ठिकाणी टाकता येतील, जो सर्वे केला त्या सर्वेला बेस मानून तशा प्रकारचे निर्देश देण्यात येतील. परिशिष्ट 2 रद्द केल्याशिवाय आपण ही स्कीम कशी इम्प्लिमेंट करणार याच्यावरती प्रकाश अध्यक्ष महाराज, अन्यथा परिशिष्ट 2 रद्द करण्याचा निर्णय करावा अध्यक्ष महाराज. तर कायद्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल, त्यामुळे आपण याच्यामध्ये 2002 साली किंवा 3 साली जो काही त्यांचा प्रस्ताव दाखल करून किंवा सादर केला होता त्यांनी, तर जीबीआर वगैरे त्यावेळेस काहीच झालेला नाही आहे, कुठल्याही त्यावेळेच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आता हा जो काही 2019 सर्वे आपण केलेला आहे याला ग्राह्य आपण धरू, आणि याला ग्राह्य धरून जणू काही आता नव्याने आपल्याकडे हे सबमिट झालंय असं समजून याच्या आधारावर आपण NXR 2 जे आहे हे तयार करू. फक्त ते तयार करताना निकष तर आपले राहतीलच की 2001 आधीचा असला पाहिजे आणि 2011 आधीचा असला पाहिजे, अशा 2 ज्या आपल्या आहेत या दोन्हीची पडताळणी करून. फक्त जे मी सांगितलं की मुळामध्ये आता याच्यात एकच प्रॉब्लेम होतो अमित साटमजी, की लोक NXR 2 मध्ये नाव आणतात आणि त्यानंतर ते विकून टाकतात, मग असं हे कधीच संपणार नाही, अनएंडिंग होत राहील, मग एक ट्रेडिंग त्याचं चालू होईल. म्हणून आपण अशा प्रकारची तरतूद ठेवतोय. तथापि एक विशेष बाब म्हणून या केसमध्ये बऱ्याच अडचणी आहेत, या केसमध्ये सुरुवातीची सगळीच कारवाई इल्लिगल आहे आणि म्हणून एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी 2019 सर्वेप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल.